झी 24 तास एक पाऊल पुढे। राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच वनमंत्र्यांनी एक बैठक घेऊन वाघाची शिकार करणाऱ्यांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचा आदेश दिला होता। या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर खऱ्या अर्थाने शिकाऱ्यांच्या वर्मावर घाव बसणार आहे। आता शिकाऱ्यांची काही खैर नाही, शिकाऱ्यांची होणार शिकार, दिसता क्षणी घालणार गोळी। वाघांच्या संरक्षणासाठी वन खात्याची मोहीम होय। आता वाघांची शिकार करण्याचं धाडस कोणी केल्यास त्याला बंदुकीच्या गोळीचा सामना करावा लागणार आहे। शिकाराला दिसता क्षणी गोळी घालण्याचा आदेश वनमंत्र्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलाय। वाघाच्या शिकारीला पायबंद घालण्यासाठी वन खात्यानं हे कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय। जर अशा पद्धतीचा कोण सापडला शिकारी, तर त्याला जर शूट ऍट साईट केलं आमच्या अधिकाऱ्यांनी, तर तो गुन्हा होणार नाही। नाहीतर ह्युमन राईट्स ह्याच्याकडे अलीकडे खूप लोक निराळे जातात, तर अशा कर्मचारी तैनात असतानाही वाघाच्या शिकारीचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। एका पाठोपाठ एक शिकारीच्या घटना घडत असल्यामुळे वन खात्याच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगली गेली आहे आणि त्यामुळेच आता वन विभागानं वाघाची शिकार करणाऱ्यांवर जरब बसावा म्हणून शिकाऱ्यांना दिसता क्षणी गोळी घालण्याचा निर्णय घेतलाय। वन खातं खडबडून जागं होण्याला कारणीभूत ठरलंय त्या वाघाच्या वाढत्या शिकारीच्या घटना। चंद्रपूर शहरालगतच्या जंगलात नुकतंच एका पट्टेदार वाघाच्या शिकारीची घटना उघडकीस आली। राज्यातल्या वाघाच्या शिकारींची सुपारी दिल्याची जोरदार चर्चा असताना वास्तवातही वाघांची शिकार सुरू झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय। सतर्कतेचा इशारा मिळूनही शिकाऱ्यानं वाघाचं मुंडकं आणि चारही पाय कापून नेले। या घटनेमुळे वन खात्याच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं। या घटनेची दखल घेत वनमंत्र्यांनी वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि थेट शिकाऱ्यांना गोळी घालण्याचा आदेश जारी केला। वनाधिकाऱ्यांनी शिकाऱ्यांवर गोळी झाडल्यास पोलिसांकडून वनाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते। शिकारी दिसल्यास हवेत गोळी झाडण्याचा वन कर्मचाऱ्यांना अधिकार आहे, त्यामुळे बंदूक देऊन तरी उपयोग काय असा सवाल वनाधिकाऱ्यांकडून केला जात होता। वन अधिकारी अशा प्रकारची कारवाई करण्यास धजावत नव्हते, त्यामुळे शिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा धाक उरला नव्हता। पण आता वनाधिकाऱ्यांनी शिकाऱ्यावर गोळीबार केल्यास त्या प्रकरणाची शहानिशा केल्यावर वनाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होणार आहे। दिसता क्षणी गोळी घालण्याचा आदेश दिल्यामुळे वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य उंचावलं असून शिकाऱ्यांविरोधात कारवाईला वेग येणार आहे। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।